नमस्कार, धनुज आर्ट अँड फूड्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज संक्रांत विशेषमध्ये आपण मऊ आणि खुसखुशीत अशी तिळगुळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत. ही वडी करताना आपण गुळाचा पाक नाही करणार, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही वडी करणार आहोत. चला तर तिळाच्या वडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी पांढरे तीळ आहे. हे साधे अनपॉलिश तीळ आहेत. तीळसुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिट छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याची वरची सालं काढलेली आहे. हे शेंगदाणे आणि भाजलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ह्याचा कूट करून घ्यायचा आहे. हे मी पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत 2 मिनिट फिरवून ह्याचा कूट करून घेतलेला आहे. पुढची तयारी करण्याआधी आपण काही बेसिक तयारी करूयात. ज्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये आपण वड्या थापणार आहोत त्याला थोडासा तुपाचा हात चोळून घ्यायचा. एका वाटीच्या तळालासुद्धा तूप लावून घेऊयात. थोडंसं खोबरं किसून ठेवूयात. आता आपण गुळाचा पाक करूया. एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. आता अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी पांढऱ्या तिळासाठी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा साधा गूळ आहे. या वड्यांसाठी चिक्कीचा गूळ नाही वापरायचा, नाहीतर मग वड्या चिवट होतात. ह्याच्यात 1 ते 2 चमचे दूध घालायचं. दूध घातल्यामुळं वड्या मऊ होतात. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ किसलेलाच किंवा अगदी बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो लवकर शिजतो. ह्याच्यात काही गाठी असतील तर ते आपण फोडून गूळ एकसारखा वितळून घ्यायचा. ह्याचा घट्ट पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ एकसारखा वितळला की लगेच गॅस बंद करायचा. गूळ जास्त शिजला की वड्या कडक होतात. आता आपला गूळ व्यवस्थित वितळलेला आहे, त्याला थोडीशी उकळी आलेली दिसते. लगेच गॅस बंद करायचा आणि त्याच्यात शेंगदाण्याची आणि तिळाची पावडर घालायची. आता हे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. इथून पुढची प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. याचबरोबर इथं मी सुंठ आणि वेलची पूड घातली होती. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता लगेच हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यावर खोबऱ्याचा किस घालायचा, त्यामुळे वड्या खूप छान दिसतात. आणि लगेच हे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या वाटीच्या सहाय्याने छान पसरवून घ्यायचं आहे. अगदी घट्ट दाबून आपल्याला ह्या वड्या सेट करायच्या आहेत. आणि गरम असतानाच लगेच ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या. मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपण लगेच ह्याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. खूप मऊ आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या होतात. लहान मुलांपासून वृद्ध मंडळींपर्यंत सुद्धा सगळे आवडीने खातात. तर आजचीही तिळगुळाच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.